बेड आणि ऑक्सिजन वेळेवर न मिळाल्यामुळे लातूरमध्ये एका रुग्णानं ॲम्ब्युलन्समध्येच प्राण सोडलेत. धक्कादायक बाब म्हणजे विलासराव देशमुख शासकीय संस्थेच्या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या आवारातच ही घटना घडली आहे. पाखर सांगवी येथील रणजित क्षीरसागर हे तब्बल 2 तास ॲम्ब्युलन्समध्येच मृत्यूशी झुंज देत होते. त्यांची पत्नी टाहो फोडत होती, मात्र तिथल्या एकालाही या माऊलीच्या आक्रोशानं पाझर फुटला नाही. प्रथमोपचार देण्यासही शेवटपर्यंत रुग्णालयातून कुणीच आलं नाही. अखेर हॉस्पिटलच्या दारातच रणजित यांनी जीव सोडलाय. क्षीरसागर माझे मालक होते, तिथून पाठवलं ऑक्सिजन लावून, पण ह्या लोकांनी इथं ऑक्सिजन दिला नाही. एक अर्धा पाऊन तास माझा माणूस दडपडत होत, किती म्हणलं पाया पडले, माझ्या मालकाला ऑक्सिजनची लय गरज आहे, नाही दिला त्यांनी, इकडं पळा तिकडं पळा, माझ्यासोबत कोण नव्हतं, कुणी सगळं नव्हतं, माझा माणूस दडपून दडपून गेला भैया. मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे 24